सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या। वाळूच्या अवैध वाहतुकीसाठी तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने नव्या वाळू धोरणाची घोषणा करत थेट 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू अधिकृत डेपोवरून विकण्याचा निर्णय घेतलाय। याची कालपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे। अहमदनगर जिल्ह्यात लोणी गावात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पहिल्या डेपोचं उद्घाटन करण्यात आलं, तर नवीन धोरणानुसारच राज्यभरात आता वाळू विक्री होणार असून अवैध वाळू उपसा केल्यास थेट मोका लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचं विखे यांनी म्हटलंय। सोबतच अशा लोकांवर जे काही अंतिम कठोर कारवाई करण्यात येईल ती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आणि महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविकास आघाडी सरकारकडे कोपरगाव शहरासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरासाठी मागील वर्षात 3 अर्बन हेल्थ सेंटर मंजूर झालेले आहेत। दरम्यान कालपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि 2 शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र अर्थात अर्बन हेल्थ सेंटर नागरिकांच्या सेवेत रुजू झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। जिल्ह्यातील झेडपीच्या शाळेतून 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्तीचा निकाल वाढवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी मायक्रो प्लॅनिंग केलं होतं। पाटील यांनी 5वीच्या तब्बल 12 सराव परीक्षा घेतल्या होत्या, ऑनलाईन धडेही दिले होते, त्यामुळे यावर्षी 5वी निकाल वाढवण्याचा विश्वास होता। 12 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात ही परीक्षा झाली आहे, त्याचा निकाल नुकताच जाहीर झालाय। ज्या रुग्णांना रक्ताची नितांत गरज आहे अशा रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जामखेड पोलिसांनी आयोजित केलेलं रक्तदान शिबिर सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरलाय। महाराष्ट्र दिनी जामखेडमध्ये आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात 151 युवकांनी रक्तदान केलंय। जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। सर्वसामान्य जनतेला 600 रुपयात घरपोच वाळू ब्रास मिळणार आहे। राज्यातील या निर्णयाची सुरुवात पहिल्या प्रथम अहमदनगर जिल्ह्यातून महाराष्ट्र दिनापासून होत आहे। सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाने घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातमी। खासदार सुजय विखे, आमदार रोहित पवार आणि अमोल राळेभात यांचं पॅनल होतं, तर आमदार राम शिंदे एकटे लढत होते। आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वात 9 तर विरोधी पॅनलमध्ये भाजपचे खासदार सुजय विखे समर्थकांच्या 2 जागा आल्या। सभापती आणि उपसभापती भाजपचाच होईल, मात्र जबाबदारी ही सुजय विखेंची असणार असून कर्जत जामखेड बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडीसाठी आता विखेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। महसूल स्तरावरील उपजिल्हाधिकारी दर्जांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असतानाच महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या मात्र वर्षभरानंतरही लांबणीवरच पडल्यात। जिल्ह्यातील 130 मंडळाधिकारी, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान 30% कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार बदल्या केल्या जातात। गेल्या वर्षी एप्रिल मे महिन्यात महसूल अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या, मात्र राज्यातील अस्थिर परिस्थितीमुळे तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिली होती। सोनईसह घोडेगाव, वडाळा, खरवंडी, भेंडे, शिरगाव, करजगाव या परिसरात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। काल सकाळी 11:15-20 वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, पुन्हा दुपारी 1:20-30 जोरदार पाऊस झाला। सोनई येथील महादेव मंदिर परिसरात वादळानं मोठं झाड विद्युत वाहिनीवर पडल्यानं परिसरातील विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता। कोल्हापूर इथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महिला महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकावणाऱ्या भाग्यश्री फंड आणि भाग्यश्रीचे वडील हनुमंत आणि आई पूजा आणि इतर महिला मल्लांची श्रीगोंदेकरांनी जंगी मिरवणूक काढून तोफांची सलामी देत आनंद उत्सव साजरा केला। या कुस्ती स्पर्धेत श्रीगोंद्याच्या महिला इंटरनॅशनल कुस्ती संकुलातील भाग्यश्री फंड बरोबर पदकांची लयलूट करणाऱ्या वेदांतिका पवार, श्रृंखला रतन पारखी, धनश्री फंड पल्लवी कोटफोडे, सोनिया चरक, साक्षी इंगळे यांच्या पाठीवर ग्रामस्थांनी कौतुकाची थाप मारली आहे।
दरवर्षी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वणवे लागतात। त्याला मुख्य कारण म्हणजे शेताची मशागत करताना शेतकरी बांध पेटून देतात, तसेच रस्त्याने जाणारे वाटसरू किंवा वाहनांच्या सायलेन्सर मधून ठिणगी पडून मोठ्या प्रमाणात वणवे लागून नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान होतं। हे रोखण्यासाठी गावोगावी वणवे प्रतिबंधक पथके निर्माण करण्याची गरज असल्याचं पद्मश्री पोपटराव पवार यांनी म्हटलंय। या बातम्यांसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।